तुझी अब्रू लुटून इथे उभी कापून टाकली ना तरी कोणाला कळणार नाही. मला माहिती कशामुळे होत आहे. प्रियंका तू मी काही नाही केलंय. मला माहिती पण नाही कोण आहेत, मी ओळखत नाही यांना. तू खरंच यांना नाही ना मारलंस? नाही बिनाताई, मी खरंच काही नाही केलंय. प्लीज विश्वास ठेव बिनाताई. तू मारलंस ना यांना? बिनाताई, तन्वी मॅडम, तुम्ही लांब राहायच्या बसना. तुम्हाला पण मारेल. मी महाजन साहेबांना घेऊन आलो. मी खरंच काही नाही केलं बिनाताई. जिवंत आहे ते. यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे बेशुद्ध पडलेत बहुतेक. यांना कोणी मारलंय आता हेच सांगते. यांना बाहेर काढायला हवं. आलेच साहेब. अरे हनम्या धापा काटतोस तू. साहेब तिनं मारलंय. साहेब कुणी मारलं आणि कुणाला मारलं? अहो साहेब तिनं तिनं तीन तीन पोरांना मारलंय. यांना लवकरात लवकर बाहेर काढायला हवंय. कामाला लागा. हे बघा साहेब, हे बघा. अरे हा काय प्रकार आहे? ती कोण मुलं आहेत आणि ह्यांची अवस्था कोणी केली अशी? काका, ही मुलं तन्वीच्या मागे लागली होती. तिचा पाठलाग करत इथपर्यंत आली. तन्वी, तू या मुलांना ओळखतेस? अंकल, या मुलांना नाही ओळखत. आज सकाळी धक्का का मारलास ते सांग. चुकून लागलाय धक्का. तुझी अब्रू लुटून इथे उभी कापून टाकली ना तरी कोणाला कळणार नाही.
मी यांच्या तावडीतून वाचून जेव्हा हॉस्टेलमध्ये परत आले तेव्हा बीना मला भेटली. आम्ही दोघे बाहेर धावत आलो तोपर्यंत यांची ही अवस्था झाली होती. अरे पण कोणी केली यांची अवस्था अशी? ही मुलं शुद्धीवर आल्यावर स्वतःच सांगतील का? आणि म्या यांना बाहेर काढ. म्या नाही हात लावणार यांना. जास्त शहाणपणा करू नको हणम्या. मी सांगतो तर मुका त्याने आई हणम्या जा. सॉरी चुकलं आमचं. माफ करा. हो माफ करा. आता तू आम्हाला बहिणीसारखी आहेस. हो ताई. तू काय जगातल्या सगळ्याच मुली बहिणीसारखे आहेत आम्हाला. तुमची ही अवस्था कोणी केली आठवत आहे का तुम्हाला? नाही माहित. हिने केली. आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला जाऊ द्या प्लीज. आम्हाला माफ करा. आम्हाला जाऊ द्या. या मुलांना सगळ्यात आधी कुणी पाहिलं? काका मीच पाहिलं. पण मी येण्याआधीच त्यांना कोणीतरी जमिनीत पुरलं होत. मी खरं सांगते. खोटं बोलते. ही हिलाच मारलंय. अनम्या तू जरा शांत राह रे. प्रियंका मला माहिती आहे तू त्या मुलांना नाही मारलं. पण जर तू त्या मुलांना मारलं असेल थँक्स. जर त्यांना शिक्षा मिळाली नसती ना तर गॉड नोज त्यांनी काय केलं असत. ती मुलं ती शिक्षा डिझर्व करतात. मी खरंच काही केलं नाही. जे झालं ते झालं. तुम्ही दोघी जा आराम करा. उद्या बोलू या विषयावर. चल. काका तुम्ही पण जाऊन आराम करा. मी येते उद्या तुमच्याकडे. हरकत नाही. अनम्या हा तूही तुझ्या जागेवर जा आणि नीट लक्ष ठेव. वय जे काय चाललंय ते काहीच कळत नाही आणि जे काय चाललंय ते खूपच गंभीर आहे. तन्वी बस इकडे बस. तन्वी शांत होय बघ. त्याच गोष्टींचा विचार करत राहिलीस ना तर कस होणार? त्रास होईल ना तुला अजून. सोड ना ते विचार. तन्वी तुला त्रास होतोय असं कसं चालेल? तन्वी मी नाही मारलं ग त्या मुलांना आणि जमिनीतही नाही पुरलंय. हो मला माहिती. त्या मुलांपासून वाचून हॉस्टेलमध्ये आल्यानंतर हिनाताईला घेऊन लगेच खाली आले होते. हार्डली काही मिनिटं गेली असती. इतक्या कमी वेळात तू किंवा कोणीही माणूस त्या मुलांना बेशुद्ध करून
खड्ड्यात पुरूच शकत नाही. थँक्स, खूप बरं वाटलं मला. प्रियंका प्लीज प्लीज थँक्स बोलू नकोस. मला आधी वाटायचं की तू ड्रामे करतेस. तुझ्या बोलण्यावर मी कधीच विश्वास ठेवला नाही. मी कधी देवाला मानलं नाही किंवा कुठल्या अशुभ शक्तीला पण नाही. पण गेले काही दिवस ते ज्या काही घटना घडतायत त्या नॉर्मल नाही आहेत. ते नक्कीच कुठल्या तरी शक्तीचा वास आहे. ती शक्ती अशुभ आहे असं मी नाही म्हणू शकत. आज मी त्या मुलांच्या तावडीतून सुटले. कोणामुळे ते माहित नाही प्रियंका, पण अचानक कोणी मला वाचवलंय ना आणि त्या मुलांना शिक्षा दिली त्यांना मी मनापासून थँक्स म्हणते. खरं तू बोलतीस वनी म्हणते ना ते खरंय. जोपर्यंत आपण स्वतः कुठल्या गोष्टीचा अनुभव घेत नाही ना तोपर्यंत आपण त्या गोष्टीवर विश्वासच ठेवत नाही. आज मी प्रत्यक्ष त्या शक्तीचा अनुभव घेतलाय. माझा जीव त्या शक्तीमुळेच वाचलाय. आता माझाही या गोष्टींवर विश्वास बसलाय प्रियंका. प्रियंका आजपर्यंत मी तुला ड्रामा क्वीन म्हणाले, अटेन्शन सीकर म्हणाले, रिली सॉरी. तू हे सगळं मुद्दाम केलं नाहीये. मी आज समजू शकते. आय एम रिली सॉरी. शांत हो. कसलाच विचार करू नकोस. झोप शांत. वनिता, वनिता अशी का उभी राहिली आहे पाहिलंस? हे कोणी केलं? ती हडड आहे ना, दुसरं कोण करणार आहे? हणम्या, हे कोणी केलंय आणि कशासाठी? त्या हडळीचं काम आहे हे. रात्रीला लय तमाशा केलाय तिनं. हे प्रियंकाने केलं? भय तन्वी. ए तन्वी, ए तन्वी उठ. किती वाजले बघितलंस का? तन्वी, काय ग, बरं वाटत नाहीये का? बरी आहे मी. काल रात्री झोपच लागली नाही. का? वेळ मिटलं की त्यात तिघांचे चेहरे दिसायचे. पहाटेच झोप लागली. तुला माहिती आहे ना, माझी झोप पूर्ण झाली नाही तर मला ऍसिडिटीचा त्रास होतो. मी थोडा वेळ झोपेन. ठीक आहे, इन्स्टिट्यूटला नाही जाणार आहेस का? जाणार आहे, थोडं लेट जाईन. बर, तू आराम कर आणि कसला विचार करू नको, मी निघते.
मला असं वाटतंय त्या हडळीनं त्या तिघांना इथं बळी देण्यासाठीच बोलवलं होतं. काल मानेपर्यंत गाडून ठेवलं होतं. मी यानं बिनाताई आलो म्हणून त्यांचा जीव वाचला, नाहीतर काय खरं नव्हतं बघा. काल रातच्याला त्या तिघांचा बळी घेता नाही आला तिला. तुम्ही समजे ना, सावध राहा, नाहीतर तुमच्या जीवाला पण धोका आहे. राम 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 राम
हाँ सर, हो मी निघतेच आहे, हो पोचते. अरे मी तुलाच भेटायला येतो. तो मी पण काका. बिना काल रात्री नक्की काय झालं होत काका? काल रात्री ती तीन मुलं तन्वीच्या मागे लागली होती. मी तिचा पाठलाग करत इथपर्यंत आली. तन्वी धावत धावत हॉस्टेलमध्ये आली आणि मला सगळं सांगितलं तिने. आम्ही लगेच त्या मुलांना शोधायला निघालो. तेवढ्यात हे सगळं घडायला 2 मिनिटंही लागली नसतील काका. म्हणजे 2 मिनिटात ती मुलं जमिनीत गाडली गेली? हो काका. पण मला या सगळ्यात प्रियंकाचा दोष नाही वाटत काका. हे सगळं त्या अमानवीय शक्तीचंच काम आहे. मला जेव्हा माझ्या प्रश्नाची उत्तर मिळत नाही तेव्हा मी भगवंतासमोर ध्यानाला बसतो. मनही शांत होतं आणि माझ्या प्रश्नाची योग्य उत्तरही मिळतं. विना, हनुमाला रात्री गेटवर नीट लक्ष ठेवायला सांग आणि तुम्ही सगळ्या सावध राहा. हो काका. हा ग, कुठे ऑफिसला निघालीस? हो. नीट जा. मॅम, तन्वीला थोडं बरं वाटत नाहीये, तुम्ही प्लीज जाऊन बघाल का एकदा? हो, पण काय झालं? डॉक्टरांना बोलवायचं का? नाही नाही, तिचं थोडंसं डोकं दुखतंय, बाकी काही नाही. पण तुम्ही एकदा जाऊन या ना प्लीज. हो बघ. खड्डे कोणी खणले? कमाल आहे हणम्याची, त्याला सांगितलं होतं हे बुजवायला. हणम्या, हणम्या, काय आलं बिना ताई, आवाज दिलात? तुला हे बुजवायला सांगितलं होतं ना? म्या नाही हात लावणार याला. का? ते काही नाही, ते काल महानगरपालिकेची गाडी आली होती, तेच खोदून गेले. त्याला सांगितलं होतं बुजवायला, पण त्याला वाटतं शिक्षा होईल त्याला. कुठेतरी भलतीकडेच डोकं चालत असतं याच. हणम्या, ही सांगते ते कर, कळलं? याबद्दल कोणालाही काही सांगितलंस ना तर याद राख, बुजवून टाकते.